शाही फेक प्रकरणावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली असेल तर विषय थांबवू असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. तसंच त्यांच्या वक्तव्याचं कोणी समर्थन करत नसून कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग अवलंबला पाहिजे असं ते यावेळी म्हणालेले आहेत. कसं आहे की कोणाच्या डोळ्याला दुखापत होईल, इजा होईल असं कोणी कृत्य करू नये या मताचा मी आहे. लोकशाहीमध्ये वेगळे वेगळे मार्ग आहेत, पण त्यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर त्यांनी दोनदा माफी पण मागितली हे पण मी पाहिलं. त्याच्यामुळे जर माफी मागितली असेल तर तो विषय थांबवायला हरकत नव्हती. पण शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना आणि उद्रेक, कारण काल कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक संघटनेने इशारा दिला होता